महिला आणि मुलींसोबत दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे देश सतर्क झालेला आहे. बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने एक पाऊल पुढे नेत महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यात कळी उमलताना या प्रकल्पाची सुरुवात केली आहे. यामध्ये शनिवारी सकाळी खामगाव येथील जिल्हा परिषद कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्या हस्ते या प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलं. जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस प्रशासनने आज महिलांच्या सबलीकरण आणि त्यांच्या सुरक्षेसाठी एक उपक्रम सुरू केलेला आहे. त्या उपक्रमाचं नाव आहे कळी उमळताना. त्यांचे विविध वैशिष्ट्य आहे जे मुलींचे सबलीकरण आणि त्यांचे सुरक्षेसाठी ठेवले गेलेले आहे. याच्या व्यतिरिक्त कराटे क्लास सेल्फ डिफेन्ससाठी उभी केलेली आहे, ज्याच्यामध्ये एक महिन्याकरिता मुलींसाठी फ्री क्लासरूम्स प्रारंभ केलेली आहे. या व्यतिरिक्त ज्या मुलींना किंवा महिलांना काही डिस्ट्रेस कॉल करायचा आहे तर आज हेल्पलाईन आम्ही सुरू केलेली आहे 1091 पोलीस अधीक्षक चे याच्यामध्ये. तर सगळ्यांना माझा असं आह्वान आहे की फील सेफ इन बुलढाणा, कारण बुलढाणा प्रशासन आपल्या सुरक्षाप्रती सजग आहे. स्वराज्य फाउंडेशन खामगाव, पोलीस प्रशासन खामगाव व बुलढाणा जिल्हा जैन सुरयो कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी, मुलींसाठी व विद्यार्थिनींसाठी मोफत कराटे शिबिर आयोजित केलं आहे. या शिबिराचं उद्घाटन जिल्हा परिषद कन्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालय येथे करण्यात आलं. व बालकांवरील अत्याचार, क्राईम अगेन्स्ट वुमेन अँड चिल्ड्रन या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे कळी उमलताना हा प्रकल्प आज या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदया यांच्या शुभहस्ते शुभारंभ झालेला आहे. महिलांच्या वर होणारे अनेक अत्याचार, अनेक गुन्हे यावर प्रभावी प्रतिबंध करण्यासाठी अनेक वैशिष्ट्यपूर्ण हा प्रकल्प आम्ही सुरू केलेला आहे. यामध्ये महिला तक्रार निवारण पेटी आहे. महिलांच्या साठी म्हणून, सुरक्षेसाठी म्हणून निर्भया पथक किंवा त्याचबरोबर जी हेल्पलाईन आम्ही या निमित्ताने समोर आणलेली आहे 1091 हा लँडलाईन नंबरही आहे. त्याबरोबरच 8698000001 हा भ्रमणध्वनी नंबरही या निमित्ताने आम्ही दिलेला आहे. आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये महिला सुरक्षेचा एक संदेश जावा या दृष्टीने जागोजागी आज जसा स्वराज्य फाउंडेशन आणि बुलढाणा डिस्ट्रिक्ट कराटे असोसिएशन यांनी जो या ठिकाणी प्रशिक्षण शिबिर घेतलेलं आहे अशी शिबिरंसुद्धा प्रत्येकाने घेणार आहोत. आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण आणि महिलांची सुरक्षितता यावर बुलढाणा जिल्हा पोलीस दल अग्रेसर आहे. धन्यवाद. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी सुमन चंद्रा या होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत, तहसीलदार शीतलकुमार रसाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, विभागीय पोलीस अधिकारी मलकापूरच्या प्रिया ढाकणे, बुलढाणा महिला सेलच्या प्रमुख निका अजय, जिल्हा परिषद कन्या शाळेच्या प्राचार्य अनुराधा भावसार, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुनील अंबुलकर, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र देशमुख, ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार रफिक शेख व स्वराज्य फाउंडेशनचे अमोल गावंडे यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी चंद्रा म्हणाल्या की मुलींनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही, जिल्हा प्रशासन त्यांच्या सोबत आहे, माझे कार्यालय नेहमीच त्यांच्यासाठी खुले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते हेल्पलाईन नंबर 1091 हा महिलांसाठी तर मोबाईल क्रमांकाचंही अनावरण यावेळी करण्यात आलं. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मार्गदर्शन करताना महिला आणि मुलींसाठी पोलीस प्रशासनाने केलेल्या विविध सुविधांची माहिती देत सांगितलं की मुलींच्या व महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने तक्रार पेट्या हेल्पलाईन नंबर कार्यान्वित करण्यात आले आहे. महिला व मुलींनी त्या सेवांचा लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं. स्वराज्य फाउंडेशनचे सदस्य कुणाल देशपांडे, प्रवीण ठाकरे, शिवाजी भोसले, नितीन सुर्वे, निखिल शहा, रविराज सुरडकर, जैन सुरयो कराटे असोसिएशनचे प्रशिक्षक सुरेश खंडेराव यांची संपूर्ण टीम यांच्यासह समस्त स्वराज फाउंडेशन खामगाव पोलीस विभाग
व बुलढाणा जैन सुरयो कराटे असोसिएशनचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ज्येष्ठ प्रतिनिधी मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव.